आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एमआयडीसी प्राधिकरणाच्या बेकायदेशीर भूखंड बाटपाविरोधात यलगार. हुपरीच्या सिल्वर झोन मधील नागरिकांच्या आमरण उपोषणाला आजपासून प्रारंभ. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसी प्राधिकरणाने हुपरीतील चांदी उद्योजकांसाठी सिल्वर झोन निर्माण केले आहे. मात्र या झोनमधील वेगवेगळ्या सोयी सुविधांसाठी आरक्षित असणाऱ्या रिकाम्या जागा प्राधिकरणाने एकाच व्यक्तीला खिरापतीप्रमाणे वाटप केल्याने संतप्त झालेल्या सिल्वर झोनमधील नागरिकांनी या बेकायदेशीर भूखंड वाटपाविरोधात आजपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. पुपरी शहरातील चांदी उद्योजकांसाठी निर्माण केलेल्या या सिल्वर झोनमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षित जागेत सध्या बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम तातडीने थांबवून एकाच व्यक्तीला देण्यात आलेल्या रिकाम्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी, बाजारपेठ आणि इतर सुविधा निर्माण कराव्यात. तसेच सिल्वर झोन संस्थेच्या कार्यालयीन कामकाजासाठी भूखंड मिळावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. शिवाय झोन हे जवार साखर कारखाना हा रस्ता अरुंद असल्याने जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करावे आणि हुपरी हद्दीत असणारा कचरा डेपो अन्यत्र निर्माण करावा या मागण्यांसाठी सिल्वर झोन मधील नागरिक आमरण उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा पहिला दिवस होता. आज एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर अशोक चव्हाण, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता एस डी सोनावणे, जिल्हा परिषदचे सदस्य स्मिता शेंडुरे यांनी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तर हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी नळे यांनी पत्र पाठवून उपोषण करणाऱ्या या लोकांची बोलवण केली. यामुळे झोनमधील नागरिक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत होते. तर उपोषण करणाऱ्या अशोक माळी, सुनील गाट, अनिल भोजे, राजकुमार पाटील, राजाराम हातकर यांच्यासह 12 जणांनी प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. महानकारी न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके. त्याप्रमाणे इथं हे बाजार काय बाजार शाळा आणि हॉस्पिटल, कचरा पट्टी, पोलीस स्टेशन या सगळ्या सुविधा मागणी वेळोवेळी करून सुका. एक तर नगर परिषद उपरी असं होती की आमचा ह्याच्याशी काय एमआयडीसीशी काय आमचा संबंध नाही म्हणतात. एमआयडीसीला आम्ही विचारणा केली असता एमआयडीसीवाले काय म्हणतात हे आमच्या अतिरिक्ततेमध्ये येत नाही, तुम्ही नगर परिषद उपरीकडे मागा. त्यामुळं आमचं एक असं म्हणणं आहे तथाकथित हे नगर परिषद उपरी आणि एमआयडीसी हे दोन्ही जण एकमेकांच्या हद्दीत येत नसेल तर आम्हाला वेगळा एक ग्रामपंचायत प्राधिकरण करून एक स्वतंत्र आम्हाला एवढा भाग वेगळा करून द्यावा ही एक आमची, त्याप्रमाणे ह्या मागण्या आमच्या मंजूर कराव्या आणि म्हणून आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आणि तसेच इथं जो ह्या हुपरीतील सगळ्या गावाचा कचरा इथं आणून एमआयडीसीमध्ये टाकला जातो आहे आणि एमआयडीसीमध्ये टाकलेला कचऱ्यामुळं एमआयडीसीची सिल्वर झोनमध्ये जी राहणारी जी लोकं आहेत त्यांना दुर्गंधी आणि प्रदूषण याच्यामुळं बरेच त्यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. ह्या सगळ्यांचा विचार व्हावा याकरता हे प्रस्तुत पासून